हाय नमस्कार आपल्या सर्व भावा बहिणींना काय चाललंय भावा बहिणीचं झालं का सर्वांचं जेवण तर भावा बहिणीनं आपलं बाप्पाला सकाळचा डबा दिला करून आपलं बाप्पा गेलं कामाला तर आता योग्यात आईला ह्यांना जेवण वाढती मी तर काय काय बेत बेत केलाय ते तुम्हाला दाखवते मी बनवली होती भेंडी आणि चपात्या बनवल्या होत्या त्यांना डब्याला बी तीच दिलं आणि आपण घरी खायला बी तीच ठेवलेला आहे तर भाव बहिणी पाहुणं बसले तर जेवायला वडापाव आणलेला हिथ होय मायरो आकुणी वडापाव आणलेला हिथ पाहुणे गेल तर आता गाडीवर जाऊन वडापाव आणले भाव बहिणीनं बघायला वाढले इथं रात्रीची ती म मटके होय मग थांबकी सुलूय आपण सोडूया हात मग ह्यामध्ये हो का चपात्या केल्या त्या मस्तपैकी के असा बेत आहे सर्वांचा सा। आता दुपार झाली म्हटलं चला जेवायला सगळं आपल्या योग्य आहे गेले ते जरा बाहेर हात धुवायला पाणी पाण्याने हात धुवून येते ते जेवायला आमच्याकडं लाईट नाही हो भाऊ बहिणी लय उकाडत या आपल्या आले योग्य आहे हात धुन

ना काय म्हणते बघा बाहेर डोक बनवायला ना नाताव नाही म्हणून चला आज वडापाव ह्याचा सर्वात बेच मस्त आहे

हाय हाय जा अंज नाही का बोला तर मला तो जावं जावा लागणार तुला घेतलंय ना नाही तुम्हाला दिले तुला मी घेते मी घेते तुम्ही घ्या बटाट्या वाड्याची वाटप चालली या <laughs> तुला कशात देऊ मी घेते मला ताव लागत ते वार जेव्हा एकदम सुटलं गे मी आणते चमच्या घरात जाऊन कधी लाख चमच्या वैग ग वर ठेवल्याला काढून चमच्या भाव बहिणी यायच जेवायला सावन पे शेलवाड़ा पाव आटा वाले का है मट के छोटा पड़ लगा है ना है ना बोलो अगर ये पाव नहीं लगा जेवायला मस्त पैकी भेंडी मटकी वडापाव कांदा मिरची त्यातच <laughs> भांडे खराब करायची तुला छान वाटत पण मी परत घरात जाते मला ताता मिरची ती टाकवा जास्त मिरची तिखाट दिसतील हा तिखाट आहे ते डिस्म्यावरूनच कळतंय आता ना नाव नसतो जावा येतात तेव्हा त्यांची ते खाते ते या सर्वांनी जेवण करायला जेवण करायला तुम्ही जेवण करायला भाऊ बहिणीने बोलवा परत एकदा तुम्ही जेवण कराय भावा भावा बहिणीनं भावा बहिणींना जेवा जेवा तर मयुरू तिकड लागत जायचं गालास घरातन गालास घेऊन यायच बाटली फक्त आंबेच दे तिकडे तिथे एक चिंबुली बाटली बी आणली आहे मायरीचीच आहे या भाऊ बहिणीनं तुम्ही पण जेवण करायला आज जेवण म्हणजे पिंकीनं मस्त असा भेद बनवलेला आहे आईनं रात्रीची मटकीचं कालवण कालवन ती पिंकीनं सुकं बनवलेलं आहे कारण की रस्ता होता त्यामुळे अशी मस्त पिक अशी तिने बनवलेली आहे ही मटकी सुकी आणि भेंडी आणि वडापाव आणलेल्याचं तुमच्या दाजी नावावर मस्त पैकी अगं पिंकी मी अर्धी दिसते मी बघते <laughs> तुमच्याकडे व्हिडिओ बनवते भाऊ हे या तुम्ही बघायला पिंकी घेऊ पिंक अर्धीत खबर आहे इदि ताई व्हाय त्यांनीच बनवली पुणे का व्हायला पण बनवली ना तू का बनावं मटकी द्या मला भांडी आयला

तर आज मला ताईने ताई भावभणी बघा तर या सर्वांनी जेवण करायला अगं चाललंय बेथ मस्त आहे बेत आयला हाक मारते पण ऐका येईना झाली भाऊ भाव मग आता चाललंय आमचं कोण आई असला ना वडापाव ठेवलेला आहे तर चांगला वाटतं खात्याची तुमचं दाजी निघाला त्या घरी राहायला पाहिजे त्यांनी राखी बांधू द्या मला त्यांना मी राखी बांधली का ना त्यांना मग जात्याला ह्या ह्यांच्या जा परत येतेला आता कामावर दोन वाजता दोन वाजता भावा बहिणीनं नाही मावश्यांनो काकानं काका पाटली सांडल माझ्या मायरूला काय दोन दिवस सक्तीवरच आहे त्या मॅडम तुला त्या पावात घालून द्यायचं का वाडापावात तिला पण लय फेवरेट आहे वाडापाव आपले इथं बनवते चांगलं वाडाप तुझ्या पप्पाला सांगते वडापाव हम्म पप्पा वडापाव गाडीवर बसून जाते जेवले का भिंडी चांगली जेवती की जेवणच चाललंय माझ जेव्हा चपणी हाताने खाता येत नाही चला भाऊ भावा मस्त असं बेत आहे सगळ्याचाच या जेव्हा भाऊ बहिणीने चपाती केली मस्त भेंडी मटकी रात्रीची सु

本来就是。嗯嗯嗯